नमस्कार, मी आरती सूर आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत करते. आज आपण मूग डाळीचे पकोडे बनवणार आहे. पावसाळ्यात पावसाळ्याचा आनंद घेत चहा पकोडे खायला मजा येते. आपल्या नेहमीच्या बेसन पकोड्यापेक्षा मूग डाळीच्या पकोड्याची टेस्ट मस्त लागते, त्यामुळे तुम्ही पुन्हा पुन्हा बनवून खाणार. चला तर मग आपण सुरुवात करूया आणि साहित्य पाहूया. पालक घेतली आहे 10-12 पानं, खूप पालक नको आहे आपल्याला. थोडा कढीपत्ता, मुठभर सांबार, कांदा घेतला आहे, 3 कांदे घेतले कट करून, एक आलू किसून घेतला आहे. ही मूग डाळ आहे वाटीभर, रात्री भिजत टाकलेली. तिखट 2 चम्मच, मीठ 1 चम्मच, हळद अर्धा चम्मच, धनापूड 1 चम्मच, जिरापूड 1 चम्मच आणि लसूण अद्रकचा पेस्ट आहे 1 चम्मच आणि थोडेसे तीळ घेतले आहे आणि तळण्यासाठी तेल लागेल. आता आपण सुरुवात करूया. तर या भाज्या कापून घेणार आहे मी. भाज्या छान बारीक कापून घेतल्या आहे. पालक सांबार जे काही घेतलं होतं आपण ते बारीक कापून घेतलं आहे. आणि आता ही भिजलेली डाळ आहे, शिलक्याची डाळ घेतली आहे मी. तुम्ही मूग सोला पण घेऊ शकता किंवा याच्यात मिक्स डाळी पण टाकू शकता, पण मी फक्त मुगाची डाळ घेतली आहे. आणि ही आता आपण मिक्सरमध्ये बारीक करून घेणार आहे. आवश्यक असल्यास हिरवी मिरची घालून पेस्ट करून टाकू शकतो आपण, किंवा बारीक करताना याच्यातच मिरची टाकून बारीक करू शकतो. तर आता ही डाळ मी बारीक करून घेते. डाळ वाटून घेतलेली आहे, छान बारीक केली आहे. थोडी एक एक डाळ दिसत आहे पण ते तशीच पाहिजे, कुरकुरी येते छान तळताना. एका बाउलमध्ये काढली आहे मी. आता यामध्ये आपण घेतलेलं साहित्य मिक्स करायचं. पालक टाकून घेत आहे. सांबार, कढीपत्ता, तिखट, मीठ, हळद, धनिया पावडर, जीरा पावडर, लसूण अद्रकची पेस्ट आहे, थोडे तीळ घेतले, आलूचा किस करून घेतला आहे तो पण घालणार आहे. एकाच आलूचा किस केला आहे छोट्या. आणि कांदे, याच्यात सोडा किंवा गरम तेल घालणार नाही आहे, असेच कुरकुरीत येतात हे. आता हे सगळं आपण मिक्स करून घेऊ. याचं मिश्रण आपण भाज्या घालून तयार केल्यानंतर याचे छोटे छोटे बॉल करून तळून घेणार आहे. असे छोटे छोटे बॉल बनवून एका प्लेटमध्ये ठेवून द्या, म्हणजे तळायच्या वेळेस आपल्याला घाई होत नाही. एका भांड्यात तेल घेतलं आहे तळायसाठी आणि गॅस चालू केलेला आहे. तेल छान तापलेलं आहे. आता आपण याच्यात पकोडे टाकून तळून घेऊ.
छान कुरकुरीत आलेले आहे पकोडे. आता आपण कमी जाळावर याला छान तळायचे कडक येईपर्यंत. तळून घेतलेले आहे मी आणि बाकीचे उरलेले पुन्हा कढईमध्ये टाकलेले आहे तळायला. तर अशा प्रकारे आपले कुरकुरे मस्त छान मूग पकोडे तयार झालेले आहे. तुम्ही घरी नक्की ट्राय करा आणि पावसाचा आनंद घेत चहा पकोड्याचा पण आनंद घ्या. आणि रेसिपी आवडली असेल तर मला कमेंट्सद्वारे कळवा. रेसिपीला लाईक करा, शेअर करा, आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.